कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर। पण बहिणी ज्ञान वाटल्याने ते वाढतो। हो माहितीये मला, पण आपलं या विषयावर बोलणं झालंय ना, आणि मला नाही करायचंय असं। अगं का दोघी वाद घालताय, कशावरून? वाद नाही ग, असंच हो आई, पार्लर मध्ये दोन मुली आल्या होत्या, त्यांनी मला विचारलं की आम्ही तुमच्याकडे शिकू शकतो का। मीच अजून कोणत्या गोष्टीचं शिकवायचं ट्रेनिंग घेतलं नाही, तर मी कसं काय त्यांना शिकवणार ना। आणि ही शिल्पी हट्ट धरून बसली की तू शिकवायचंच। मग काय हरकत आहे, सगळं येतं तुला, तू छान शिकवू पण शकतेस, काय हरकत आहे रे दादा, सांग बरं तू। अगं पण मी तुला या अगोदरही सांगितलंय, विदाऊट सर्टिफिकेट असं मला नाही करायचंय, जे काय करायचंय ना ते योग्य मार्गानेच करायचंय मला सगळं। अगदी बरोबर आहे, तू तुझ्याच पद्धतीने काम कर, शिल्पी तू इंटरफेअर करू नको। पण बाबा, हे बघा, तो विषय आता बाजूला ठेवा आणि मी करून आणलेले लाडू खा। हे बरोबर आहे, इकडे दे, इकडे दे, इकडे। सावन काकू कमाल आहे यार, सॉलिड बनवलेत। घे ट्राय कर। चांगला झालाय, पण थोडा कमी गोड झालाय। अग त्यात खजूर टाकलाय गोडवा यावा म्हणून। आता हेल्दी लाडवात साखर कशी काय घालणार? शिल्पी हेल्दी लाडू आहे, खजूर घातलंय त्यात, दुपारी तुला भूक वगैरे लागली ना, अन्न मधनं खात चल। हो पण आई तू का नाही खातेस? अग मला आता नकोय, जेवायचंय ना, नंतर खाई। खा ना ग बहिणी, चांगला झालाय, निदान टेस्ट तरी करून बघ। अग हो ग अश्विनी, अग तुझी पोच पावती मला मिळायला नको का? मग मला कसं काय समजणार की लाडू कसे झाले आहेत ते? आई अग खरंच काय एनर्जी येईल तुला? अग खरंच नकोय मला। अरे बापरे, माझी आमटी। ए आधी लाडू खा, 2 मिनिटं आमटी जास्त उकळली तर काय बिघडत नाही। बघितलं का आई, कोण जास्त हट्टीपणा करतय? तुम्ही म्हणत होतात ना मीच फार हट्टी, आता बघा। अग पण मी असं कुठे म्हणते मी खाणार नाही, मी फक्त एवढं म्हणते मला आता नको, मी नंतर खाईन। अश्विनी मी सांगतोय, चुपचाप खा। किती दमली आहेस तू, चेहऱ्यावर दिसतंय की नाही बाबा, अजिबात एनर्जी नाही आहे, चुपचाप लाडू खा आणि मग काम कर पाहिजे। अहो नाही खा, तुम्ही पण ऐकणार नाही तुम्ही। व्हेरी गुड, घे पूर्ण संपव, अजिबात ऐकत नाही। पाहिलं आपण सांगत होतो तेव्हा काही तिने ऐकलं नाही, आता श्रेयस तिने बरोबर ऐकलं। श्रेयसने सांगितलं आणि अश्विनीने ऐकलं नाही, असं कधी होईल? आलीच मी। वहिनीला या डील साठी कन्व्हिन्स करणारी एकच व्यक्ती असू शकते, माय लास्ट रे ऑफ होप, दादा। हा पांड्या, हा येतोय सर, हा वहिनी येते ना तुझी वॉकला, हा ठेव ठेव। मला जरा बोलायचं तुझ्याशी। आता काय केलंस? नाही काही केलं नाहीये, म्हणजे मला जे तुला सांगायचंय ना, मला असं वाटतं की ते आपण केलं पाहिजे, ते सगळ्यांच्या चांगल्यासाठी आहे। काय गोंधळ घातलास? नाही नाही मी काही गोंधळ घातलेला नाहीये, म्हणजे मी जर हे वहिनीला डिरेक्टली सांगितलं तर तिला आवडणार नाही, सो मी हे तुझ्या थ्रू तुझ्या हेल्पनी मला ते करवून घ्यायचंय, आणि हे सगळ्यांच्या चांगल्यासाठी संजूची शपथ। सचू नक्कीच काय तुम्ही उलटे धंदे करून ठेवले? संजूची शपथ काय? बोल पटकन काय केलंय? ओके हे बघ, मला असं वाटतं आपण ती 10,000 पॅक्सची ऑर्डर घ्यायला पाहिजे, आणि मी त्यांच्याकडनं ऍडव्हान्स पण घेतली। तुझं डोकं फिरलंय का? अश्विनीला न विचारता का करतेस हे उद्योग तू यार? ती ऐकणार आहे का आपलं? तीच सांगते मी तुला, मी सांगितलं तर ती नाही ऐकणार, पण तू जर सांगितलं तर नक्की ती ऐकेल। प्लीज प्लीज एकदा बोलून बघ ना, अरे केवढी मोठी संधी आहे, 10,000 पॅक्स म्हणजे काय झालं, आपल्याला खूप फायदा होईल त्याचा नंतर। दादा अरे काय बंडल बंडल प्रॉडक्ट असणारी लोक काय वाटतील ते करतात आणि सर्टिफिकेट मिळवतात, इथे तर सगळ्या गोष्टी जेन्युइन आहेत। प्लीज एकदा बोल ना तू तिच्याशी, तुझं नक्की ऐकल ती। एकदा बोल, एकदा, फक्त एकदम शांत होऊया। हा
बोलतो मी अश्विनीशी. हा नक्की बोला, विसरू नको. काय बोलायचंय माझ्याशी? काय काय बोलायचंय माझ्याशी? अग ते काय होत परवा? रक्षाबंधन. हा रक्षाबंधन. तेव्हा ते मी हिला गिफ्ट दिलं ना, तो ड्रेस दिला ना, तो तिला नाही आवडला. सो ती म्हणते परत शॉपिंगला जाऊया ड्रेस गेला. अहो त्यात काय एवढं विचारायचं, जाऊया की शॉपिंगला? हो जाऊया, कारण खूपच लूज आणि कलर पण चांगला नाही आवडला मला ड्रेस. हेच बोलत होतो आम्ही. वहिनी बघ, ते तुझ्या चॉईसचे कपडे मला खूप आवडतात, तुझी चॉईस चांगली आहे ना? शिल्पी, तुला माझ्या चॉईसचे कपडे घ्यायचे? हो छान आहे ना तुझी चॉईस. हा माझ्यापेक्षा नाहीच आहे तुझी चॉईस छान. माझी जास्त छान आहे, पण ट्रॅडिशनल मध्ये तुझी जास्त छान आहे ना चॉईस. तो तुझ्या चॉईसने आम्हाला शॉपिंग करायची होती, सो तू शॉपिंगला येशील का? हो अग, पण उद्या पार्लरचं काम आटपल्यावर ना आपण नंतर जाऊ शॉपिंगला. ओके चालेल, म्हणजे येशील. हा आता जर तुम्हाला हे लपवण्यात जरा थ्रिल वगैरे वाटत असेल तर ठीक आहे. असं काही नाहीये. नाही सांगायचं तर नाही, म्हणजे मला असं वाटत होतं की माझा नवरा मला सगळ्या गोष्टी सांगतो, माझी नणंद माझी खूप जवळची मैत्रीण आहे, आणि त्याचा आणि लपवा छपवीचा काय संबंध हो ना? हे तू आता इमोशनली ब्लॅकमेल वगैरे करतेस? अगं तुम्ही दोघांनी जर काही केलंच नाहीये, तुम्ही जर खोटं नाही बोललं तर मग इमोशनल ब्लॅकमेल होण्याची गरजच काय हो ना? अच्छा हे नाही हे माझी अशी उलट सुलट क्लास नाही घ्यायची मला नाही जमत. हे शिल्पी मी सांगतोय सगळं. हे बघ आपल्याला एक ऑर्डर आली आहे आणि ती आम्ही एक्सेप्ट केली आहे. 10,000 पॅक बनवायचे आहेत आणि खूप प्रॉफिट होणार आहे आपल्याला. आणि तू अजिबात काळजी करू नको, मी त्या डीलरला भेटून आलोय, शहानिशा केली आहे सगळी, परफेक्ट आहे सगळं, म्हणून आम्ही एक्सेप्ट केली ऑर्डर. ही डील कुणी एक्सेप्ट केली, तुम्ही की शिल्पी? मी आम्ही दोघं. मी तुम्हाला दोघांना स्पष्टपणे सांगितलं होतं ना की माझा कोर्स संपल्याशिवाय मला कोणतीही गोष्ट करायची नाही, आणि हेच सांगण्यासाठी तुम्ही मला डिनरला नेत होता? नाही असं नाहीये. डिनरला जायचं कॅन्सल, आणि आता आपण कोणतीही ऑर्डर ऍक्सेप्ट करणार नाही. गौरी गाणे म्हणायची, कुठं पण गाणे म्हणायची, तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. ही मुलगी जी जगते फक्त गाणी. अजून एक वैशाली झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.